शिवाजी पार्कातील लता दीदींच्या स्मारकाचा वाद थांबवा अशी विनंती पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी केली आहे। शिवाजी पार्कात लता दीदींच्या स्मारकाची कुटुंबियांची इच्छा नव्हती। आंतरराष्ट्रीय संगीत विद्यापीठ हीच दीदींना खरी श्रद्धांजली अशी प्रतिक्रिया हृदयनाथ मंगेशकरांनी दिली आहे। लता मंगेशकरच्या स्मारकावर वाद चालू आहे। अभी मंगेशकर कुटुंबियांनी कधीही या वादात भाग घेण्याचे कारण नाही, कारण आम्ही आमची ती इच्छाच नाही आहे की दीदीचं स्मारक शिवाजी उद्यान इथं व्हावं। उलट आमचं असं म्हणणं आहे की शिवाजी उद्यानाच्या स्मारकावरून जो राजकीय लोकांचा वाद चालला आहे तो वाद त्यांनी कृपया बंद करावा आणि दीदीच्या बाबतीत कृपया राजकारण करू नये। महाराष्ट्र शासनाने लता मंगेशकर संगीत विद्यालयाची स्थापना करण्याचं दीदीला आश्वासन दिलं होतं। ती विनंती स्वतः दीदींनी म्हणजे लता मंगेशकरांनी त्यांना केली होती आणि श्री उद्धवजी ठाकरे, उदय सामंत, आदित्य ठाकरे यांनी ती अतिशय आनंदाने मान्य केली होती। त्याची सर्व पूर्वतयारी त्यांनी केलेली आहे। त्या दीदीचं एक संगीत स्मारक होतं आहे, त्यापेक्षा अन्य कुठलंही मोठं स्मारक होऊ शकत नाही। दरम्यान दीदींचं स्मारक कुठेही झालं तरी चालेल, पण स्मारकावरून वाद नको अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। मी पहिल्याच दिवशी या संदर्भात सांगितलं की लता दीदींचं स्मारक कुठल्याही वादाविना झालं पाहिजे, ते कुठेही करा पण लता दीदींच्या स्मारकाचा वाद होऊ देऊ नका।